भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांना देशभरामध्ये आदरांजली वाहिली जाते. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांचा एक जुना फोटो शेअर करत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना एक खास संदेश दिलाय. सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात. ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात. महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष या भूमीत होऊन गेले असं म्हणत राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. राज्यातील आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणेत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झालंय. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या बढत्यांचा आणि त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनलाय. या विभागात फक्त पैसाच बोलतो आणि काम करतो असं बोललं जातं, असा गंभीर आरोप करणारं पत्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी लिहिलंय. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आरोग्य मंत्रालयाच्या कथित भ्रष्टाचारावरून ठाकरे गटाचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ बोधचिन्ह बहाल केलं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आलं, पण नागपुरातील विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावरून मशाल चिन्हच गायब करण्यात आलंय. त्या फलकावर केवळ शिवसेना पक्ष कार्यालय नमूद आहे. या एकंदरीत प्रकरणामुळे नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर लोटला होता. दरम्यान दादरच्या चैत्यभूमीवर जमणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी शिवसेनेच्या वतीनं भोजनाची व्यवस्था केली होती. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट करण्यात आलेल्या सोयीचा आढावा घेतला. चैत्यभूमीजवळील मैदानात मांडव टाकून ही सेवा पुरवण्यात येते. यंदा या सेवेचं दुसरं वर्ष आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. तसंच येथे येऊन भोजन घेणाऱ्या अनुयायांशी संवाद साधून त्यांच्या आस्थेनं विचारपूस केली. यावेळी शालेय शिक्षण तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे, प्रकाश कोटवानी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, हजारो अनुयायी उपस्थित होते. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शास्त्रीय संगीताचं आयोजन केलं होतं. मुंबईतल्या शिवाजी मंदिरमध्ये या कार्यक्रमात पद्मभूषण डॉक्टर एन राजन यांनी व्हायोलिन वादन केलं, तर पंडित मुकेश जाधव तबला तसेच उस्ताद फारुख लतीफ खान यांनी संतूर, पंडित प्रवीण गोडखिंडी यांनी बासरी वादन केलं. या कार्यक्रमाचं आयोजन ताल विहार संगीत संस्थेकडून करण्यात आलं होतं.